ब्रिटनमधून आलेल्या नव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसंच नाताळ आणि नववर्ष स्वागताला होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये 5 जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली होती. आज या संचारबंदीची मुदत आता संपतीये, त्यामुळे संचारबंदी मागे घेण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत आणि राज्यातल्या कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचं दिसून येते, त्यामुळे रात्रीची आता संचारबंदी वाढवण्यात येणार नसल्याची चर्चा आहे. सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि संचारबंदीचा आजचा शेवटचा दिवस आहे. 5 जानेवारीपर्यंत ही संचारबंदी लागू असेल असं शासनातर्फे सांगण्यात आलेलं होतं, त्यामुळे आता ही संचारबंदी मागे घेण्याच्या तयारी सुरू झालेली आहे. साताऱ्यातल्या वाई तालुक्यामधल्या बावधन ओढा इथं भरधाव वेगातल्या कारनं समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली आणि या अपघातामध्ये दुचाकीवरील वनिता भोसले आणि त्यांचे पती प्रवीण जखमी झाले. या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ मागून येणाऱ्या कारच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय. कार चालक राजेंद्र रसाळवर आता गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकच्या सटाणामध्ये एसटी बस थेट द्राक्ष बागेमध्ये घुसली. बिनसूर प्रकाश या महामार्गावर वनोली शिवारात ही दुर्घटना घडली. सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही, मात्र काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. बिनसूर प्रकाश मार्गाची पुरती दुरावस्था झाली आहे, त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला. भिवंडी तालुक्यातल्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील टायरची पावडर करणाऱ्या एका कंपनीला भीषण आग लागली आणि त्यामुळे इथे उभ्या असलेल्या एका ऑइल टँकरला देखील आग लागली. या आगीमध्ये टँकर आणि कंपनीतला कच्चा माल जळून खाक झाला. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुरंदर तालुक्यातल्या पिंगोरी गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून सर्व 25 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत. गेल्या काही वर्षापासून पिंगोरीच्या विकासाकडे प्रशासनानं पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे गावासाठी रस्ता होणार नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेवर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्षपदी काँग्रेसचे टीकाराम कोंगरे आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे संजय देरकर तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत भुईखेडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला या ठिकाणी यशस्वी झालाय. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा वरचष्मा राहिला. नागपूरमध्ये वीज बिल कमी करण्यासाठी केलेल्या आंदोलनामध्ये राडा झाला. कोरोना काळातला वीज बिल माफ करण्याची मागणी करता विदर्भवाद्यांनी हे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराला घेराव घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना कडबी चौकाजवळ रोखलं आणि पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी झटापट झाली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.